यदि संसार में पैदा हुए तो प्रभु का चिंतन करने के लिए पैदा हुए। माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाए। सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली। अरे प्रभु का चिंतन करने से, संसार की चिंता करने से तो अच्छा है, इसलिए प्रभु का चिंतन करो। क्यों करता है मेरा मेरा यह तेरा मकान नहीं, झूठे जग में फंसा हुआ है वह सच्चा इंसान नहीं। जग का मेला दो दिन का है, अंत में होगी चला चली। भाई संसार में हर कोई आया है दो ही दिन की जिंदगानी है, दो पल है जीना, दो दिन की जिंदगानी मैंने कैसे। अरे जिस दिन पैदा हुए वह पहला दिन है और जिस दिन मरना है वह दूसरा दिन है। तो फिर सुनो, क्यों करता हो मेरा मेरा, क्यों करते हो। अरे छोड़ दो, जो तुम्हारा ही नहीं उसके पीछे दौड़ने से तो अच्छा है, जो तुम्हारा है उसके पीछे लो। अरे इंसान संसार में पैदा हुआ है संसार की चिंता करने के लिए नहीं, प्रभु का चिंतन करने के लिए। अरे जिस तरह इत्र की गली से गुजरने के बाद यदि कपड़ों का सुगंध इत्र जैसे ना आए, इत्र की गली से गुजरने के बाद यदि कपड़ों का सुगंध इत्र जैसे ना आए तो गली से गुजरना बेकार है। उसी तरह संसार में पैदा होने के बाद प्रभु का चिंतन ना करे तो संसार में पैदा होना बेकार है। तो आए हो तो संसार में चिंतन करो, चिंता ना करो। हाँ, चिंता करोगे तो वही संसार में आने का कोई मात्र उपयोग नहीं होगा। आला हरिनाम घेसी तुझी चिंता, चिंतन करता हरि मुखे गाता, हरि मुखे गाता हर पली चिंता, हरि मुखे गाता हरि पली चिंता, हरि मुखे गाता हरि मुखे गाता ओ हरि मुखे गाता हर पली चिंता, जननी मगुत जन भेले हरि मुखे गाता हर पली चिंता, जननी मगुत जन भेले हर पली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे। भगवंताचं चिंतन जर तुम्ही केलं तर संसारातली चिंता तुम्हाला राहत नाही, चिंता करायची गरज काय। चिंता करणं हे वाईट आहे आणि चिंतन करणं चांगलं आहे। जेव्हा एखाद्या गोष्टीची वारंवारिता तुमच्या लक्षात येते तर त्याविषयी चिंता राहत नाही माणसाला। वारंवारिता वारंवारिता लक्षात आली तर चिंता राहत नाही, पण जर वारंवारिता माहीत नाही तर चिंता घडल्याशिवाय राहत नाही। समजा एखाद्याला चांगली गाडी चालवता येते आणि एखादा चांगली गाडी चालवतोय त्याच्याबद्दल जर कोणी येऊन सांगतोय की त्याने गाडी ठोकली, तुम्ही काय म्हणणार, शक्य नाही का। आम्ही पाहतोय 10 वर्षापासून गाडी चालवतोय अजून त्याच्या गाडीला धक्का नाही का। वारंवारिता आहे त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून त्याच्याबद्दल तुमच्या मनात चिंता येणार नाही, जरी त्याने ठोकली तरी सुद्धा। पण एखादा नवीन ड्रायव्हर असेल, त्याच्या हातात गाडी दिली आणि त्याची गाडी ठोकली जरी नाही गेली, तरी जर तुम्हाला निरोप मिळाला की गाडीचा असं असं झालंय, खोटी बातमी, तरी सुद्धा चिंता लागते, खरंच ठोकली असेल त्याने का। वारंवारिता नाही ना, सातत्य नाही, कंटिन्युटी नाही, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विषयी निश्चिंत राहण्यासाठी सुद्धा काय लागते, वारंवारिता असते। चिंतन करावं, चिंता करू नये, नाहीतर संसारात चिंता करणारे काय कमी आहेत मार। सर्वच जीव त्या ठिकाणी चिंता करतायत, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, प्रत्येकाला चिंता आहे महाराज। चिंता नाही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मला चिंता होती। अरे ज्याच्यासाठी संसार सोडला त्याचं जर दर्शन झालं नाही तर बरा होतो संसारात। अरे उगाच सोडला संसार, ज्याचं दर्शनच होऊ शकत नाही का म्हणून सोडला संसार। देवना संसार तुका दोही कडे चोर, ही त्यांची चिंता आहे। एखाद्या साधकाला विचारा तुला काय चिंता आहे,
साधक म्हणेल हो काही मी उद्धार पावे कृपा करील नारायण. चिंतेचा कालावधी जर सांगायचं म्हटलं सध्या अवस्था कठीण आहे. तुमचं बरं आहे बा, तुमच्याकडे पाऊस कमी पडला थोडासा म्हणून का चांगला पडला? पाणी पाऊस देव वर्षारत पडली पाऊस. सध्या अवस्था कठीण आहे बाबा यावर्षी. हो तुमचं काय काय माहीत नाही आणि आमचं जरा जबरदस्त आहे. आमच्याकडे शिंदखेडा जबरदस्त पाऊस आहे. चार दल्या वाई घेतात म्हणतो इथला पाणी होता काय महाराज. हो दोन क्विंटल कपाशी जेमतेम. हो ते बी जाळी उपाडी आपाडी सोपणी महाराज. हो पहिले एवढे बोंड होते की बोंड युद्ध व्हायचं. पहिले कोणतं युद्ध होय? बोंड युद्ध. कपाशी यस्ता यस्ता पुढे गे का मागतीन बोंड तोडी मारा थांब कधी जाईल. बोंड युद्ध आधी युद्ध करण काम नाही आपोआपच बाणवर चालली. हा अवस्था कठीण आहे महाराज. काय चिंतेचा भाग आहे सध्या अवस्था कठीण आहे. पाऊस पाळत नाही त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणावी का? आपलं वागणं त्या ठिकाणी वेगळं झालं आहे. परमार्थापासून आपण परास्त झालो आहेत का? दूर चाललो आहे का? या सर्व गोष्टींचाच विचार केला तर महाराज मनुष्य जातीला जेव्हा त्याचा विसर पडायला लागतो तो सुद्धा या आपला विसर पाडल्याशिवाय राहत नाही. घेशी तेव्हा देशी. हो तेव्हा देशी. अशी देशी अशी नाही बरं का? देशी. केव्हा? जेव्हा घेशी मग मग ती रात्री कसा काय ते सांगते. अवस्था कठीण आहे महाराज. हो बघा तुम्ही सध्या लोकांचा कार्यक्रम आटोपला दादा. हो ज्यांना माल ट्रॅक्टर माहिती त्यांना बैलगाडा माहिती यावं लागते.
ज्यांना माल बैलगाडा माहिती त्यांना झोलामा यावा लागे, ज्यांना झोलामा आहे त्यांना गा सोडवा यावा लागे. गा सोडवाली ऊस शेलींचे पिली नशील गाव जात असेल जे होईत पडणार ते आपण काय हो. अवस्था कठीण झाली महाराज हो, लोक म्हणतात कावं महाराज दाखाव पाणी पडत नाही. हा आमनं कनेक्शन आहे त्यांचं नाही दाखा ना तुम्हाला देव मग तू नका येई आमना दे विषय बघा तुम्ही. हा अवस्था ही आपलं वागणं आपलं चुकलंय परिणाम भोगावं सुद्धा आपल्याला लागतंय. हो अवस्था कठीण झाली हो. आताच पाण्याचा प्रश्न पडला तर पुढे कसं, पुढे कसं महाराज. हो अवस्था कठीण आहे पण बरं का, जैशी स्थिती आहे तैशा परिरा कौतुक तूप आहे. जैसा करो घे वैसा जसं करावं तसं मिळणार आहे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट महाराज जीवनामध्ये आता सध्याच्या कालावधीत तो सुखी जो भगवंताचा दास आहे. कोई तनदुखी कोई मनदुखी कोई धनविन रहे उदास सब थोडे थोडे दुखी सुखी हरी के दास. हा भगवंताचे दासच सुखी आहेत जगामध्ये नाही कोणी नाही महाराज. काय झालं ना, एक म्हातारी डोक्याला हात लावून बसली, नातू गेला, ग्रँडमा व्हॉट आर यू डुईंग. जरा तो इंग्रजी इंग्लिश मीडियमचा होता तो. हां इंग्लिश मीडियम म्हटल्यानंतर आता सध्या सर्वांच्या डोक्यात फ्याळ आहे इंग्लिश मीडियम हो काही नाही का समजे ना पोरेल इंग्लिश मीडियममध्ये जाऊ द्या कसं काही जाऊ द्या. आपली अवस्था कठीण आहे आपल्याकडे. मातृ माझ्या मराठीची बोलू कौतुके ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आता माझ्या इंग्रजीची बोलू कौतुके झालं. हां काय सांगावं, इंग्रजी शिकण्यासाठी मज्जाव नाही आपलं नाही म्हणणं नाही पण इंग्रजी ही तात्पुरती असावी जशी ताटात लोणचं आहे. मुख्य मराठी आहे महाराज. हां अवस्था कठीण झाली प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक आईला वाटतं आपलं बरं इंग्लिश मीडियम जाऊ. भरतात महाराज इंग्लिश मीडियमला फी पोरगा जातो वर्षभर काय शिकतो तो सर्वांना माहिती ज्यानी ज्यानी येस पापा नीटिंग शुगर. हां त्याला काहीच माहित नाही त्याला शाळामध्ये शिकायला बफेलो तो करू नका माय मॉम इज बफेलो. ओ भो ऐक अरे बफेलो म्हणजे मई तुम माय मईज. हो हे तरी कळू दे. हा इंग्रजी बोलतो म्हणून कौतुक वाटू देऊ नका. म्हातारी डोक्याला हात लावला आणि नातूने विचारलं ग्रँडमा व्हॉट आर यू डुईंग काय करते आजी बाई. म्हातारी म्हणे जाऊ दे भाऊ विचार करावी बरं काय विचार करा काय नाही जग ना आते अशी ते पुढे कशी म्हणे आजी जशी होई तू चिंता कशाला करते. आणि माणसाने चिंता करू नये चिंतन करावं वय जा वाढलं तर वय वाढलं तर चिंतन करावं. हा बाकी सोपून द्या. म्हातारी ऐकायला तयार म्हणे भाऊ पाणी पडत नाही माठात पाणी पुरत नाही तोंडातलं थुंक सरत नाही टोपलीमधली भाकर उरत नाही खाणारा चार कमाईणारा एक पुढे गर्दी वाढणी ते कसं होईल. म्हणे आजी टेन्शन घेऊ नको ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. टेन्शन घेऊ नको का टेन्शन घेऊ नको व्यवस्थापन त्याच्या हातात आहे कर्म आपल्या हातात आहे तर व्यवस्थापन त्याच्या हातात आहे तू चिंता कशाला करते. म्हणे नाही ना भाऊ तू वेळा बोलू नको घरमा माणसे वाढणार ते कशी होई. म्हणे आजी घरमा माणसे वाढणार नाही. हा वाढणार नाही म्हणे कसं काही. अरे भाऊ तुझं लग्न होईल आपण पाच आहेत घरात सहावी येईल घरात सहा वाढल्या तर घोटाळा होईल. म्हणे आजी टेन्शन घेऊ नको तेवढ्या दीदीचं लग्न होईल किती राहतील एक इनकमिंग एक आउट गोईंग. टेन्शन घेऊ नको आजी. तरी म्हातारी म्हणे नाही ना भाऊ तुले पोऱ्या होई गरमा सवतील. म्हणे आजी ना तू उपडी जाशी कितला राहते तू चिंत टेन्शन कशाला घेते तू चिंता करू नको तू. हा ती येणार तू जाणार त्याच्यात काही शंका नाही म्हणून चिंतन करावं माणसाने. जे चांगलं आहे ते चिंतन केलं तर परिणाम चांगला घडणार आहे नाही तर चिंतन केलं नाही तर संसारातली चिंता करणाऱ्यांसाठी चिंता आता चिता चिता चिंता आता. हे फक्त कोणाला माहिती बरं का आपण तुम्हाला माहिती ज्याने रावळी राठोड नावाचा ग्रंथ पाहिला आहे ना त्याला सांगूया चिंता आता चिता चिता संस्कृत श्लोक आहे जरा अवघड आहे की नाही. माणूस चिंता करायला लागला तर परिणाम चिंतन घडत नाही आणि माणसाने जर चिंतन केलं तर त्याला चिंता राहत नाही. मग चिंता करावी का चिंतन काय करावं काय करावं बोला ना. हा चिंतन करावं माणूस चिंता करू नये. भजन चिंतन करण्यामध्ये जो माणूस मग्न त्याला कसलं नाही विघ्न. जो संसारात चिंतातूर आणि चिंतातूर माणसाला भय आणि भीती ही निश्चित असते म्हणून चिंता करू नये. पहिली गोष्ट संसारामध्ये आपण जन्म घेतलाय ना देवाने आपल्याला नरदेह दिलेला आहे ना तर याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही का. याच देवी देहामध्ये घडतंय चिंतन मग का हो आम्ही त्याचं चिंतन करत नाही ना का करत नाही. अरे तुम्हाला तुमचा विसर पडलाय म्हणून चिंतनापासून दूर गेलेत. संत महात्म्य आपल्याला सांगतात तुम्हाला जर झोप असेल मायेची निद्रा असेल ना तर मायारूपी निद्रेतून तुम्हाला आम्ही उठवतो. हो उठा जागे वारे करा
म्हणतात आपल्याला बरं का, हा अभंग ज्या वारकऱ्याचा पाठ नाही बरं का, पाठ म्हणजे ऐकला जरी नसेल त्याला वारकरी म्हणता येत नाही, हा अभंग हरिपाठात संध्याकाळी म्हणतात ना, हा म्हणा कधी म्हणतात सकाळी पहाटे काकड्या आरती बरं का, वारकऱ्याला हे माहिती असलं तर तो वारकरी आहे, नाही ते गया माया फारा वारकरी काही सांग, 15 वीस आहे पंढरपूजा आहे ना, दुसऱ्या चिवळा काय काय तटवी राहा तू, तुले कळणार तरी कधी आहे, अहो त्या धुळ्याला त्या मिठी याच्यावर असतो ना आम्ही वृद्ध कलावंत योजनेमध्ये, हा असे असे महाभाग येतात फार्म भरलेला बाबा त्यांनी एकूणा म्हटलं बाबा काय करता तुम्ही, म्हणे महाराज इना धरतो म्हणे मी कीर्तनमध्ये, काय सांगतो इना धरतो, म्हटलं ठीक आहे कधीपासून, म्हणे 18 वर्ष होई का इना, म्हणतो कोणता कांद्यावर धरतो म्हणे आऊ, म्हणलं ठीक आहे तो काय ना, मला सांग म्हटलं विण्याला किती तार असतात, तो म्हणे सोपं बाबा इन्याला 2 तार आहेत म्हणे, 2 मला सांगा, म्हणतो लय पाय पडले तू ना आता, विण्याला 2 तार नाही म्हणतं 5 तार असतात, तो म्हणे राहतच म्हणे 5 पण आम्ही 3 तुटी झाले 2 वारकरी म्हटला तर वारकऱ्याला त्याची साधना माहिती पाहिजे, त्याची संध्या माहिती पाहिजे, तर त्याला वारकरी म्हणावं, महाराज म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या आता, अभंग सोपा आहे आपण रोज म्हणतो पण एवढा सुंदर अभंग आहे ना, हा सर्वांनी थोडा त्रास घ्या हो, आता हा शब्द प्रेझेंट काळामधला आहे, कोणता प्रेझेंट काळ म्हणजे वर्तमान बरं का, कोणता आहे, किती काळ आहेत, किती काळ आहेत रे बाळा, 3 काळ आहेत नाही का, कोणकोणते थांब, हा शाबास, 3 काळ, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ, पहिले कोणता असतो, गेला तो भूतकाळ, आहे तो येणार तो, मग टेन्शन कशाला करतो, व्यवस्थित आहे ना हो, एकाला असं विचारलं काळ किती म्हणे 3 म्हटलं बरोबर आहे सांग कोणकोणते म्हणे सकाळ दुपार आणि संध्याकाळ, म्हणतो लय पाय पडले होतो ना, अरे हे तर कळू द्याला रे का, हा हे शाळेत जाऊन जर हे कळत नसेल तर घोटाळा आहे, हा आता शब्द आहे आता, अभंग गोळ आहे, उठा जागे वारे म्हणा एकदा आता, जोरात म्हणा आता, जोरात अजून आता, सर्व इथला बी नको जोर म्हणा तुमकडे जागा नाही, आता आता नाही आता आता नाही काय म्हणायचं आहे, हा म्हणा उठा जागे वारे, शब्द कसा आहे बघा, उठा जागे वारे आता, आताच म्हणायचं, उठा जागे वारे, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा आणि चुकी व्यथा जन्माच्या, मग नंतर करायची गरज राहा, किती सोपं आहे, हा आताच जागे व्हा, आताच माथा ठेवा, आता स्मरण करा, आताच व्यथा, पण करत नाही महाराज आपण कधी, शाबास कधी करतो, आता करत नाही ना आपण, हो अभंग सोपी आहेत परंतु आपल्याला ते करू वाटत नाही, चिंतना काकड्याचे जेवढे अभंग गोड तेवढे कोणते नाही माझ्या मतानुसार, अभंग सगळेच गोड असतात पण काकड्याच्या अभंगामध्ये जो उपदेश आहे जीवाला तो इतर अभंगामध्ये सोपा आहे पण डोकावून पाहत नाही, आता किती सुंदर अभंग सोपा आहे, आताच करायला सांगितलंय पण आपण कधी पाहिलंच नाही ते, नुसतं उठा जागे भारे आता स्मरण करा, अरे पण त्याच्यात काय सांगितलं ते तरी पाहणं, धन दारा पुत्र जण बंधू सोय रे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून आता उठा जागे, बर का आता सर्व तुम्ही मिथ्या आहे हे समजा आणि आता भगवंताचं चिंतन करा, कारण व्यथा आता नष्ट होईल म्हणून सांगतात ना, ओ कर जोडो निवी नवी तो तुम्हारे, कर जोडो निवी नवी तो तुम्हारे, तुम्हा नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवत नाही का तर मायेच्या निद्रेमध्ये प्रविष्ट झालात ना, आठवत नाही, विचार करा ना, कोहम कथमिदम जात, प्रश्न निर्माण व्हावा, मी कोण आहे मला कोठे जायचंय, जेव्हा प्रश्न विचारणार उत्तर सापडेल, मी वासुदेव
मी कोण आहे? मी वासुदेव तत्वदा. प्रश्न विचारला मी कोहम अहम को, मी कोण आहे, तर उत्तर सापडलं मी वासुदेव तत्वता कळो येईल. कधी कधी कळो येईल? जेव्हा विचारलं तेव्हा कळो येईल की तू वासुदेव आहे ना. हो, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आणि जेव्हा कळालं ना, हो गातो वासुदेव मी ऐका, गातो वासुदेव पर्यंत पोहोचला. पण शेवटी पुढे हुशार आहे, थोर ओळसा गा. परिणामत काय करा, राम राम स्मरा. आधी आधी राम राम त्याचं चिंतन केलं तर मी वासुदेव तत्वता कळतो, आणि वासुदेव तत्व कळालं तर कोहम हा प्रश्नाचं उत्तर सापडतं. मग हा विचार जर केला तर या विचाराच्या द्वारा भवसागर तरता येतो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कराहाची विचार तरा भव सिंधू पार. संत सेना महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात की संसारामध्ये जन्माला आलात ना तर विचार करणा, हा देह मिळालेला आहे, या देहाच्या द्वारा काय त्या ठिकाणी साध्य करायचं आहे, तर तरा भव सिंधू पार. आणि भवसागर म्हटला तर भवसागर तरायचा असला ना दादा, बरं का, ऐका, भवसागर तरायचा असला तर मनाच्या मार्गाने तरता येत नाही. ज्ञानोबा राय सांगतात काय, मनो मार्गे गेला तो तेथेची मुकला, बर का मुकला, नाही तो घोटाळा होतो. काही काही तोंडपाठ हरिपाठवाले म्हणतात तो तेथेची मुतला, नो मुतला, तो मुकला, ऐक ना, हा मनाच्या मार्गाने जो गेला तो तेथेच अडकला, तो तरू शकत नाही. भवसागर आहे, आणि भवसागर ज्यांनी ज्यांनी तरायचा प्रयत्न केला ते शक्य झालं नाही. जो त्याच्यात गेला तो तेथेच अडकला, पुढे निघालाच नाही. पण ज्ञानोबा राय म्हणतात अवघाची संसार सफळ झाला गे, निघाले ना महाराज तत्वातून. त्या ठिकाणी तत्वाला जेव्हा ओळखतो ना माणूस, तेव्हा संसाराचं वैराग्य मनामध्ये निर्माण होत आहे. कारण संसार म्हटला तर काही सांगायची गरज नाही. संसरती, जो सरकत नाही, जो सरकत राहतो, जो सरकल्याचा भास होतो, ज्याच्यामध्ये आभास आहे, ज्याच्यामध्ये मिथ्यत्वाचं सत्य हे प्रतीत होत आहे, त्याचं नाव संसार आहे. बघा तुम्ही, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तो ही तैसा झाला. सर्वच मेले ना महाराज, तरी संसार संपला का?
नाही महाराज, हो येतोय करतोय येतोय करतोय, संसार संपतच नाही महाराज हो. आणि संसाराची अवस्था काय सांगावं तुम्हाला, संसार म्हटलं तर रडगाणं आहे महाराज हो. ज्याने संसार उत्तम करायचा असेल तर पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी राहती तैसे असावे संसारी. त्या पद्धतीने संसारामध्ये राहावं महाराज, नाही तर संसारातली अवस्था कठीण आहे. जो देखे सो दुखिया बाबा, संसारामध्ये राजा दुखिया प्रजा दुखी, कोणी बघा तुम्ही. दोन संसारी एकत्रित आले ना दादा, दोन संसारी हो, विचारा तुम्ही कसं काय चाललं. बरं आहे चांगलं म्हण, त्याला माहिती चांगलं म्हण अहो मांगाली उभा राहिला म्हणजे त्यापेक्षा बरं आहे चांगलं आहे. हा बघा तुम्ही, एक तर म्हणे महाराज हो काय खरं नाही हो, तिने मन जमतच नाही म्हणे. म्हणतो मग मालकावर सांगणार, ज्यांनी जमाला त्याला भेट, तू मालकाला सांगणार जमत नाही. पहिलेच ज्याचं जमत नाही त्या टेन्शन मध्ये जमी घेचा फायदा आहे तुला. अहो ती तिचं माझं जमत नाही मग मी काय करू. म्हणे काय नाही हो महाराज, हा बाई चांगली भेटली नाही तू, अरे चांगलं जमत रे हो, ज्याली भेटली त्याला विचारतू फक्त काय असे. अवस्था कठीण आहे महाराज. आणि माझं स्वतःच मत आहे, 32 वर्ष वय झालं, आपला बायोडाटा आपण पाळीन फेक देऊ पुढे वाट लाव नाही. 32 नंतर त्याचा तोंडी लोक फक्त हो लाणी करेल कंची शिकत. काम कठीण आहे महाराज, अवस्थाच कठीण आहे. म्हणून माणसाने ना हो सावध राहायचं आहे, पटकन जे झालं ते संसार उपयोग बोलणं बंद झालं महाराज. आणि मी सांगू तुम्हाला, संसार म्हटला तर सुख दुःख दोघांचं कॉम्बिनेशन. संसार म्हटला तर प्रत्येक दिवस आनंदाचा दिला असं नाही, प्रत्येक दिवस दुःखाचाच राहील असं नाही. संसार म्हटला की जोपर्यंत बायकोच्या मनासारखं होतंय तोपर्यंत संसार चांगला आहे. एकदा तिच्या मनाच्या विरोधात कार्यक्रम झाला, तुमच्या घरात आग लागली, मग बोलणं बंद होतं घरमा, मुक्का सप्ता पडत, मुक्का सप्ता बोलणं बंद. हो चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला, बोलणं बंद. टुकुर टुकुर देखते हो क्या, भूक लागली तरी बोलता येत नाही. टीव्ही समजतात बोकेल भूक लागली चेंद. पर्याय नाही महाराज, संसारातली अवस्थाच अशी आहे. जो टप्पा पाहिला ना संसारातला तो असाच आहे महाराज हो. संसारातलं तुम्हाला सांगू का, दोघं बोलणं पती पत्नीचं बोलणं बंद झालं, सोपं आहे लक्षात ठेवा फायदा देईल. पती पत्नीचं बोलणं बंद झालं हो, आणि मन एक स्वतःनं मत आहे. पती पत्नीचं भांडण झालं तर दाखला पोरे शेती असं लढायच मागूस हो, लढाया त्याच्या कुमचाळात या लिहिणं नाही देणे मातना तू टाकतो करा. तो म्हणत मी कवय तू नाही, तो मातना म्हणून तू काय राहणार. पर्याय हा बोलणं बंद झालं महाराज. 2 दिवस झाले बायको नवऱ्या सोबत बोलत नाही, आऊ म्हणे आई बोलत नाही, ते मी बोलत नाही, विरोध मा फॉर्म, दोघांचं बोलणं बंद. 2 पोरे घरमा दाखलला, पोरे दोन्हीकडे दोन्ही पार्टीज मारत होते, पक्ष बिन अपक्ष बिन सर्व दोन्ही पार्टीज फिरतात पोरे हो. म्हणले महाराज बोलणं बंद झालं, तिनं मन टेन्शन लिहू नको. 3 गोष्टी शास्त्रात अशा सांगितल्यात बरं का, 3 गोष्टी शास्त्रामध्ये अशा सांगितल्यात माणसाने त्या 3 गोष्टींचा आवर्जून लक्षात ठेवावं. गाव जवळ दिसला तर बैल आवरला जात नाही म्हणे, घरात पाहुणे दिसली तर लहान पोरं आवरली जात नाही, आणि माहेरचं नाव सांगितलं बाई आवरली जात नाही म्हणे. कसं काय सोपं आहे बघा तुम्ही, गाव जवळ दिसलं बैलाला किती आवरा, बैल आवरला जातो का ऐकोलले माहिती, ज्या पण बैलगाडा त्याला माहिती, ट्रॅक्टरला काय समजा कथा वळायला अशी बैलगाड्यावाल्याला माहिती ते हो. गाव जवळ दिसलं तर बैल आवरला जात नाही महाराज, घरात पाहुणे दिसली लहान पोरं आवरली जात नाही, घरात पाहुणे दिसली लगेच पोरे पप्पा 1 रुपया करे तुलचा काय दिनता नाही मला ती पाहिजे, त्याला माहिती बांधील गिराय काहीच करावं नाही ते हो. ते पाहुणा बहीण मी 10 रुपये उपाट देत, पप्पा बहीण मी 1 रुपये पडी, चालला गली मा कचिरा रे, अवस्था कठीण आहे महाराज. माहेरचं नाव सांगितलं बाई आवरली जात नाही, त्याला म्हटलं फक्त एक फॉर्म्युला कर, तुझी बाई तुझ्याशी नाही बोलली मग सांग म्हणे, चाली महाराज घरी गेला. बायको बोलत नाही पण लक्षात ठेवा, बाई जरी बोलत नसेल तरी तिचा 1 डोळा आणि 1 कान माणसाकडे असतो बरं, आणि 1 डोळा आणि 1 कान कामाकडे असतो. चाणक्य सांगतात बरोबर आहे ना महिला मंडळ, हां खरं आहे ते हो. दगा तुम्ही पापडी बी लाटतं, लाट्या बी फोडतं, घरे बी फोडतं, हां ऐकले मग माझी लिपटी की करायचे पापड लाटे बी फोडतं खरंय माहिती, काम बी चालू दुसरं काम बी. हा बघा तुम्ही चाणक्य सांगतात मी सांगत नाही. हा तो घरी गेला आणि किती किती वाकडं होत्या महाराज नवरा बायको, हा बायको नवऱ्याचं काम करते, कपडे धुणं हो, स्वयंपाक वाढणं वगैरे, अहू एकदम टाईट माझ्या सांगेलप्रमाणे खुर्चीवर बटना पोरे पप्पा 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 कुद तुला यांनी पिंट्याला जोडले डोकं हात फिरावं लागे. बाई तर वाढ राही नाही किचनमा आणि ध्यानात काय चावी राहणार बॉलमा,
म्हणे पिंट्या मी आज नंदुरबार जायलो तू. म्हणे काय की पप्पा तडे मग तुले काय वे पप्पा तुले ती ऐकी राहिली काय चालन असं. हा म्हणे काय नाही तडे घेऊ तू मामा भेट ना म्हणे माय काय सांग तू मामा भेट ना. जी बाई दोन दिन जायनी बोल ती आराय मारे दाखला होता का मोठा होता म्हणे. अहो म्हणे दाखला नाही मोठा नाही मझारला होता म्हणे. अवस्था कडे संसारामध्ये तुम्ही किती जोडायचा प्रयत्न करा मारा संसार तुम्ही जेवढं जोडायला जाणार तेवढं संसार डोक्यावर येणार. पण संसार जोडं फक्त तो करायचा असतो त्याच्या मागे व्हायचं नसतं मला. कारण संसार म्हटला की डेफिनेशन बायसिकल त्याची व्याख्या सायकल आहे. संसारामध्ये स्त्री ही श्रेष्ठ आहे. अरे प्रत्येक काम ती करते पण कधी पुढाकार घेत कोण कोण स्त्री पुरुषापेक्षा संसारात स्त्री श्रेष्ठ आहे. सर्वांचं काम करते दादा पण कधी पुढाकार नवऱ्याचं करते मुलाचं करते मुलीचं करते व्यायचं करते जवायचं करते आल्याचं करते गेल्याचं करते खाल्ल्याचं करते पिल्याचं करते सर्वांचं करते पण कधी पुढाकार. आपण काय करतो खायलो लोईलो होय ते होय आखू पिरी बोडियो होय ना नाही का तू ना तू आवर रे हो. माणसाची अवस्था आहे महाराज. सर्व काम स्त्री करते पण कधी पुढाकार कधीच घेत नाही महाराज. बघा तुम्ही सायकल आहे हो कधीच पुढाकार घेत नाही. अरे 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बाळ वागवते पण नाव बापाचं देते हिला म्हणतात स्त्री. स्त्री संसारातलं लेन आहे स्त्री श्रेष्ठ आहे. म्हणून व्याख्या सायकल आहे. संसारातली दोन चाकं व्यवस्थित असली तर संसार व्यवस्थित चालतो. सायकली चाकं व्यवस्थित सायकल व्यवस्थित चालते. दोन चाकं पुढचं चाक म्हणजे माणूस मागचं चाक म्हणजे स्त्री आहे. कारण सर्व भार संसाराचा स्त्रीवर असतो जसं सर्व भार मागच्या चाकावर असतो सायकलीच्या. सायकलीला दोन चाकं की नाही दादा. स्टँड कोणत्या चाकाला पटकन बोला कोणत्या चाकाला. हुशार आहेत त्याशी मागलं चाकली ना पुढलं चाकली ना हा ठोकाय ना ते पुढलं ठोकाय मागलं का मागच्यावर ते काय दाब नाही ना महाराज. बघा तुम्ही सर्व बघा सायकलीच्या मागच्या चाकाला स्टँड आहे. चैन कोणत्या चाकाला मागच्या. शीट न वजन कॅरी कुलू ब्रेक कुठे मागे मग पुढे काय पुढे यंडल आणि घंटी काय काय पुढे. सर्व भार मागे महाराज. हो सायकलीचा सर्व भार मागे आहे पण पुढे काय नाही. हा जरी सर्व भार मागे असेल तरी पुढली टेरिंग पिरायची मागलं आलं एवढं सत्य आहे. म्हणून संसारामध्ये तुम्ही मनाच्या मार्गाने तरू शकत नाही कारण मनोमार्गे गेला तो. हा बघा तुम्ही चार मित्र निघाले प्रवासाला. चार मित्र प्रवासाला हे चालता चालता मध्ये मोठी नदी आडवी आली. नदीला दुथडी पूर पाणी वाहत आहे. रात्रीचे 8 वाजले पलीकडे जायचा विचार चाललाय कसं जायचं कसं जायचं. म्हटलं काठ आहे आणि काठ असल्यामुळे पाणी पाणी असल्यामुळे काठावर कुठेतरी जहाज बांधलेलं सापडेल. पाहता 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 एक जहाज पाण्यामध्ये होतं ते झाडाला बांधलेलं पाहिलं. रात्री 8 वाजता आनंद झाला जहाज भेटलं. पलीकडे 100% जहाज चौघांनी उड्या टाकल्या पटापटा उड्या टाकल्या. अरे उड्या टाकल्यानंतर जहाज चालवायला सुरुवात केली. 1/2 तास 1 तास 1.5 तास 2 तास झाला. काठ का येईना टेन्शन वाढलं प्रश्न मोठा झाला. म्हणे का रे 2 तास वेग्या अजून काठ कसा येत नाही. म्हणे ई चालू ठेवा. म्हणे कस काही तेवढ्या चौथा. म्हणे मला माहिती आहे काठ काव येत नाही. म्हणे काव आपण जहाज ना बसू पण जहाजनी दोरी काय सोडी. म्हणे का रे ओ दोरी सोडी नी कवी पिढच्या रे. मग म्हणले तुला माहिती होतं सांगायचं ना तू. तो म्हणे तुम्ही कुठे विचारणार म्हणे माले. ओ बापरे वाट पाहू नको उतर पटकन. मारली उडी सोडली दोरी पुन्हा जहाजात बसले. जहाज चालायला लागली अर्ध्या पाण्यात गेली. लाईट दिसायला लागली पलीकडे पोहोचणार. आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार आला पलीकडे आता काही मिनिटात पोहोचणार. जहाज चालता चालता जहाजाला पडलं छिद्र बुंगर. जहाज माझ्यावर लागे हे भगवान बुडणार कोणी वाचणार नाही. मेलो मेलो तो चौथा. क्या लाए थे सो खो दिया क्यों व्यर्थ चिंता करते हो. गीता ज्ञानी जहाज मा पाणी दग पहिले. अरे जहाज बुडतंय. तो म्हणे टेन्शन घेऊ नका. आता बुंगर पडण ना. म्हणे हा आता बुंगर पाडा. म्हणे का म्हणे आता ही पाणी येईन आता निंगी जाई. हो निंगी जाई निंगी नाही निंगी जा. मनाच्या मार्गाने भवसागर तरायचा म्हटला तर माणूस कधीही तरू शकत नाही. म्हणो मार्ग गेला तो तेथेची मुकला. मग तरायचं जर ठरलं तर संतांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे तरायचं. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा हो तेनेची पंथे चालू जाता न पळे गुंता कोठे काही. हा मार्ग दावणी
गेले आधी दयानिधी संत ते संत महात्मे जे मार्गाने गेले त्या मार्गाने जर गेले तर भवसागर तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. पण संसारामध्ये संगती धरायची असेल तर कोणाची? संतांची संगती मुखी नाम होरात्री. महाराज म्हणतात संतांची संगती जर धरली तर जीवनामध्ये त्या ठिकाणी भवसागर तरत आहे तो नामचिंतनाच्या माध्यमातून. कारण नामचिंतन असं साधन आहे दादा, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामचिंतनाच्या द्वारा कोण तरला नाही असा जगाच्या पाठीवर एकही सापडणार. नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्ह्या कोळी. नामचिंतनामध्ये साधन आहे. कारण नाम आणि नामी या दोघ जर संज्ञा पाहिल्या तर नाम तेव्हाच आवडतो जेव्हा नामी आवडतो. नामी आवडला नाही तर नाम आवडत नाही. कधी कधी एखाद्या अक्षय व्यक्ती आवडतोय म्हणून त्याचं नाव जर कुठे दिसलं तर माणूस एक सेकंड मागे पुढे होतो. का? तर नामी आवडतो म्हणून नाम आवडतंय. लक्षात ठेवा. मग ज्याचं चिंतन करायचं आहे तो जर तुम्हाला आवडलाच नाही तर चिंतन करून सुद्धा फायदा. हो बघा तुम्ही, आवड ही अशी आहे जी चिंतनाला भाग पाडते. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडच अशी आहे महाराज. आवडीने काय होत? गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. ही आवड आहे. जेव्हा आवड घडते तेव्हा मुखी नाम अहोरात्री. तेव्हा मुखामध्ये नामचिंतन घडतं महाराज. लक्षात ठेवा बरं का. सर्वांनी पाठीचा कणा ताट करा, मांड समोर करा. एकदा आपण त्याचं चिंतन करूयात आणि पुढील चिंतन पाहूयात. विठोबा Oh, my God.
करा संतांची संगती मुखी नाम अहोरात्री. संतांची संगती जर झाली तर नामचिंतन घडत असतं, कारण संतांची संगती अशी दादा लक्षात ठेवा, संगतीमध्ये माणसाचं जीवनाचं कल्याण होतंय. पतन उद्धार संघाचा महिमा, संघाचा परिणाम आहे. चांगल्याच्या संगतीत राहिला तर चांगला परिणाम आहे, तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जायचा, संगतीचा परिणाम असा आहे. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. निमिष अर्धा घडे संतांची संगती. संगती अशी आहे की जीवनामध्ये उच्च स्तराला सुद्धा नेते आणि पतन सुद्धा संगतीच करते. पाण्याने जर दुधाची संगत केली तर किंमत कोणाची वाढेल? कोणाची? पाण्याची वाढेल, लक्षात ठेवा, दुधाची वाढत नाही. म्हणजे ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपली किंमत वाढत असेल तर त्याची संगती करावी, अन्यथा निसंग राहिलेलं वर पण संगती करू नये. कारण संगतीच अशी आहे ना महाराज. हा बघा तुम्ही काय झालं, एक साहेब बाजारात गेले आणि बाजारात गेल्यानंतर त्या साहेबाने द्राक्षे विकणाऱ्याला विचारलं, द्राक्षे विकणाऱ्याला विचारलं, अरे द्राक्षे काय किलो दिलीत? द्राक्षे विकणारा म्हटला, साहेब द्राक्षे 80 रुपये किलो आहेत. लक्ष देऊन ऐका, द्राक्षे काय किलो आहेत? म्हटलं 80 रुपये किलो द्राक्षे आहेत. म्हटला साहेब, अरे एवढे कुठे महाग असतात का द्राक्षे? हा अरे बाजारात 60 आणि 50 रुपयाला मिळतात. म्हटलं नाही सर, हे द्राक्षे जे आहेत ना एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्षे आहेत, अशी द्राक्षे पूर्ण बाजारात तुम्हाला मिळणार नाही. अच्छा, म्हटलं हे बाजूला तुटून पडलेले मणी, हे मणी काय किलो आहेत? म्हटलं साहेब हे 30 रुपये किलो आहेत. पण लक्षात ठेवा, हे खराब नाही बरं का, हे खराब नाही, हे चांगले आहेत, हे त्याच्यातूनच तुटून बाजूला पडलेत. म्हटलं का रे, हे त्याच्यातून तुटून बाजूला पडलेत? म्हटलं हो. मग म्हटलं हे 80 रुपये किलो का आणि हे 30 रुपये किलो का, हे तर सारखेच आहेत की नाही? तो म्हटला साहेब हे जोपर्यंत त्यांना चिटकून होते तोपर्यंत यांची किंमत 80 रुपये होती, हे त्यांच्या संगतीत होते तोपर्यंत त्यांची किंमत 80 रुपये होती, यांनी त्यांची संगत सोडली परिणाम 30 रुपये किमतीवर आले. हा न जाणो हे कधी सडतील सांगता येत, म्हणून 30 रुपये त्यांचा कार्यक्रम संपवतोय. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, अरे संगती चांगल्याची केली तर किंमत चांगली प्राप्त होते, एकदा चांगल्याची संगत सोडली तर माणसाची किंमत सुद्धा काय होते, कमी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत करायची असेल तर संतांची करावी महाराज. संतन के संग लागे होतेही अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, अच्छे खुले बड़े भाग रे हो तेरी अच्छी बनेगी. संगतीचा परिणाम आहे, चांगल्या जर संगतीत राहिला तर परिणाम तुमची किंमत वाढणार आहे. आणि संगतीच्या माध्यमातून नामचिंतन घडत आहे, त्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, आजामीळ पाप राशी पार पावेल त्यासी. पाप्यातला पापी आजामीळ आहे, पण त्याने संतांची संगत केली, परिणाम लहान मुलाचं नाव नारायण ठेवलं, चिंतन घडलं नारायण नारायण, परिणामत उद्धार झाला ना महाराज. म्हणजे संगती अशी आहे, एखाद्या संतांच्या संगतीत तुम्ही गेला तर तुमचं जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण होत आहे. पण संगत करत असताना संसारात मायेचा धूर डोळ्यात जाऊ नये. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगा, का दूर बोलू दोरा.
सेना सांगे वेळोवेळा सेना महाराज अंतिम चरणामध्ये सांगतात मायेचा धूर डोळ्यात धारण करू नका. धारणच करायचं असेल तर कंठी धरा कृष्णमणी. धारणच करायचं असेल तर गळ्यामध्ये त्या भगवंताचं चिंतन धारण करा. डोळ्यात धारण करायचं असेल तर कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. एकदा जर डोळ्यामध्ये त्या कृष्ण अंजन धारण केलं तर भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. माया बाजूला होते, मायापतीचं दर्शन होतं. नका धुरे भरो डोळा, नाही का? तुका म्हणे अह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोणी राहो. महाराज म्हणतात तुम्ही संसाराचा धूर डोळ्यात धारण केला तर भवसागरातली माया तुम्हाला तरू देणार नाही. मायापतीचं चिंतन केलं तर माया तुम्हाला आडवी येणार नाही. पण त्या मायापतीचं चिंतन करण्यासाठी संतांच्या संगतीत जावं लागेल. संगतीत गेलं तर चिंतन घडेल. चिंतन घडलं तर भवसागर तरल्याशिवाय राहत नाही. जे तरले त्यांचं चिंतन. ज्ञानेश्वर गरधूल जो मिल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जा सुनते है एक बूंद जो मिल जाए दिल की कली खिल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जा. सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. श्रीगुरूंच्या चरणी सेवा समर्पित करतो. उपस्थित सर्व भक्तिमती माता व भाविक सर्वांच्या चरणी अभिवादन. उपस्थित सर्व गुणीजन सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेल. या ठिकाणी आदरणीय नारायणअप्पांनी या ठिकाणी सेवा सुपूर्द केली.